अपंग व दिव्यांग को सक्षम करने ग्राम पंचायत को 5% निधि उपलब्ध कराने का आदेश है। इसका पालन कर अपंग व दिव्यांग को सक्षम करने दौलामेटी ग्राम पंचायत ने अपने निधि से 3 लाख निधि दिव्यांग के लिए मंजूर किया है। दौलामेटी ग्राम पंचायत ने गरीब व जरूरतमंद अपंग व दिव्यांगों को 500 रूपए प्रति माह के हिसाब से 6 माह के 3000 रूपए वितरित किए। पंचायत पर प्रशासक होने से निधि वितरण कार्यक्रम से राजनीतिक लोगों को दूर रखा गया। दौलामेटी ग्राम पंचायत के तहत 110 लाभार्थियों को लाभ दिया गया है। 7 लोगों को लैपटॉप कर्णयंत्र के 25,000 रूपए दिए। जहाँ पर 40% से ज्यादा अपंग दिव्यांग है वहाँ पर 3 लाख रुपए ग्राम पंचायत के निधि से घरपोष निधि का वितरण किया गया। दशहरा दिवाली के सामने पैसे मिलने से अपंग दिव्यांगों ने पंचायत का शुक्रिया अदा किया है। निधि वितरण के दौरान प्रशासक व कृषि विस्तार अधिकारी कृष्णा एम्बोवार, ग्राम विकास अधिकारी विष्णुपुर भरे, ग्राम पंचायत कर्मचारी मनोज गणवीर, उमेश वाघमारे, सुरेंद्र शेंडे इस समय उपस्थित थे। रघुनाथ पोटभरे, ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत डौलामेटी, पंचायत समिति नागपुर। ग्राम पंचायत 31 ऑगस्ट 2020 डिझॉल्व झाली, म्हणजे कार्यकाळ संपला सरपंच कमिटीचा, आणि 31 ऑगस्टपासून या ग्रामपंचायतला प्रशासक म्हणून सन्माननीय कृष्णाजी यंबेवार, विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती नागपूर आहेत, कार्यरत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाती खाली ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून 5% दिव्यांगावर खर्च करायचा असल्यामुळे 5% निधी हा राखीव ठेवून ग्रामपंचायतची जी आमची यादी होती ती 110 लाभार्थींची यादी आहे। त्या 110 लाभार्थीपैकी 7 लोकांना या आधी आम्ही कर्णयंत्र आणि लॅपटॉपकरिता प्रत्येकी 25,000 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे। त्या दौलामेटीच्या सन 2020-21 उत्पन्नातून अपंगांना जो 5% खर्च करायचा असतो त्यामधून दौलामेटी येथील एकूण 110 लाभार्थ्याची अर्ज प्राप्त झालेले होते। त्याच्यापैकी 107 लाभार्थी पात्र झाले। त्या 107 लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीमधून आर्थिक शासनाच्या धोरणानुसार आर्थिक मदत द्यावी म्हणून 500 रुपये महिन्याप्रमाणे आम्ही 2020-20 सप्टेंबर 2020 या कालावधीत 6 महिन्याचे प्रत्येकी 3,000 रुपये प्रमाणे धनादेश तयार करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत काही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत येऊ नये आणि संसर्ग पसरू नये या पार्श्वभूमीवर त्या प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी धनादेश पोहोचून दिलेला आहे आणि त्यांना त्यांच्या आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना हातभार लावावा या दृष्टीने ग्रामपंचायतीने एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे। NBCN न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील के रिपोर्ट।